कोकणातील बाळशास्त्री जांभेकर यांनी एल्फिन्स्टन कॉलेजला असताना शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असताना विविध बाबी डोळ्यासमोर येत होत्या, तेव्हा त्यांना जाणवत होतं की अशा वेळी आपल्याला दर्पण दाखवायची गरज आहे. कारण मैं पत्रकार हूँ, मेरा काम है आईना दिखाना, मैं लाशों पर गजल कह नहीं सकता, चाहे जुर्म की कोई भी सजा दो मुझे, लेकिन मैं खामोश रह नहीं सकता. या प्रकारे बाळशास्त्री जांभेकरांनी आणि त्यांचे मित्र गोविंद कुंटे यांच्या सहकार्याने सुरू झालेलं मराठीतील पहिलं पाक्षिक किंवा अनियतकालिक किंवा दर्पण म्हणून जो आरसा दाखवणारा विषय आहे तो सुरू झाला. आणि हे दर्पण तेव्हा मराठी आणि इंग्रजीमध्ये यायला लागलं. मराठी म्हणजे आपल्या भाषिकांसाठी समजावं आणि इंग्रजीमधून एक कॉलम यायचा, संपादकीय लिहिल्या जायचं, जेणेकरून ब्रिटिशांपर्यंत आपला जो संदेश आहे तो संदेश पोहोचला पाहिजे. ही त्यामागची प्रेरणा होती. आणि त्या काळात 1832 मध्ये म्हणजे आजच्या 150 वर्षा अगोदर 1 रुपयाला तो पेपर विकल्या जायचा, याचा अर्थ त्या वेळेची वाचणारी माणसं समजून घेणारी माणसं किती महत्वाची होती. कारण गगन बेच देंगे धरा बेच देंगे, अगर कलम के पुजारी सो गए तो ये वतन के पुजारी एक दिन वतन बेच देंगे. या बाबी त्यावेळी होत्या. आणि खऱ्या अर्थानं एक क्रांतीची जी सुरुवात आहे, क्रांतीची जी मशाल आहे ती पेटली पाहिजे. प्रत्येक मनाच्या माध्यमातून एक दर्पणकार तयार झाला पाहिजे, आपल्याला आपला विषय मांडता आला पाहिजे. त्या दृष्टीने सुरू झालेलं हे दर्पण मराठीतील पहिलं पाक्षिक होतं. त्यामुळेच बाळशास्त्री जांभेकरांना या पत्रकारितेचं, मराठी पत्रकारितेचं आपण आद्य पत्रकार म्हणतो. त्यानंतर सर्वात महत्वाची बाब म्हणजे आजच्या काळातही महिला पत्रकारिता क्षेत्रात फार कमी आहेत, मात्र सावित्रीमाईंच्या मानस कन्या असलेल्या तानुबाई बिर्जे या 1897 मध्ये देशातील पहिल्या महिला संपादिका होता, ह्या अजूनही कदाचित आपल्याला माहिती असू नये. आपण म्हणतो ना, हॅपीनेस इज डिपेंड व्हॉट कॅन यू कॅन गिव्ह नॉट व्हॉट कॅन यू कॅन गेट. आपण काय मिळवतो यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यासाठी काय करतो ना, ही इन्स्पिरेशन, ही प्रेरणा त्या लोकांकडून आलेली असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये मूक नायक नावाचं पाक्षिक सुरू केलं. जगी नाही कोणी मुकियांचा वाली, मूक नायक नाव देण्यामागचा दृष्टिकोन काय आहे की मुक्यासाठी बोलणारा कोणीच नाही आहे, कोणीतरी पुढे आलं पाहिजे. ती भूमिका पत्रकाराने निभावली पाहिजे आणि पत्रकाराने नेहमीच सत्तेच्या विरुद्ध किंवा विरोधी पक्ष किंवा विरोधी विचार करून काम केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1920 ला मूक नायक सुरू करू शकले कारण त्यांच्या मागे खरी प्रेरणा होती, ती राजश्री छत्रपती शाहू महाराजांची. याचा अर्थ कुठलं तरी आपल्याला काम करण्यासाठी आपल्या पाठीमागे किंवा आपल्या सोबतीला कोणी असला पाहिजे, याचं ते उत्तम उदाहरण होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10वीची परीक्षा पास झाले होते आणि डबक चाळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहायला होते, तेव्हा ते केवळ भीमराव आंबेडकर होते. परंतु छत्रपती शाहू महाराजांना ही गोष्ट माहिती पडली की एका समाजातील व्यक्ती 10वीची परीक्षा पास झाला आहे. छत्रपती शाहू महाराज कोल्हापुराहून लवाजमा घेऊन आलेत आणि डबक चाळीत गेलेत आणि खाली विचारलं की भीमराव आंबेडकर इथेच राहतात का, तर शाहू महाराज भीमराव आंबेडकरांच्या खोलीमध्ये जातात. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे तेव्हा फक्त भीमराव असतात, ते म्हणतात की महाराज आपण तर महाराज आहात, राजांनी प्रजेकडे यायचं नसतं, प्रजेंनी राजाकडे जायचं असतं. तेव्हा छत्रपती शाहू महाराज म्हणालेत आम्ही तो केवळ परंपरेचे राजे, परंतु तुम्ही विद्वत्तेचे राजा आहात हे सिद्ध करण्यासाठी पत्रकारितेची जी जाणीव आहे, पत्रकारितेचा जो विचार आहे तो फार मोठा आहे. गंगा की कसम जमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतलज का मुहाना बदलेगा, अगर जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा, कुछ तुम बदलो कुछ हम बदले तभी ये फसाना बदलेगा. कारण आपण त्या दर्पण दाखवणारी माणसं आहोत, आपण पत्रकारितेत काम करणारी माणसं आहोत. या पत्रकारांनी आज जी पत्रकारिता चालली आहे किंवा सोशल मीडिया आलेला आहे, सत्य आणि तथ्य पार विसरत चाललेली आज पत्रकारिता कुठेतरी सिद्ध होत आहे. ब्रेकिंगच्या नादामध्ये लागलेली आजची पत्रकारिता आपण काय तथ्य पाहतो किंवा कुठल्याही बातमीच्या दोन बाजू सांभाळू शकतो का हे कोणीही पाहत नाही. आजकाल फेसबुक व्हॉट्सअपवर पटापट मेसेज टाकले जातात, जी कदाचित ज्या गोष्टीची पूर्ण कल्पना पोलिसांनाही नसते तेवढ्या आपल्याकडच्या पत्रकारांना कदाचित माहिती असते. आणि आपण सबसे लावं विवं टाकून कलम बिलम टाकून जोपर्यंत केस रजिस्टरही झाली नसते आपण मोकळे होतो, त्यामुळे कुठेतरी हे बदलणं गरजेचं आहे. मूक नायक, जनता, पाक्षिक, प्रबुद्ध भारत यासारख्या गोष्टी निर्माण होणे गरजेचे आहेत, तेव्हा कुठेतरी आपल्याला या देशामध्ये बदल दिसेल. आणि रिव्हर कट्स द रॉक नॉट बिकॉज ऑफ इट्स पॉवर, बिकॉज ऑफ कन्सिस्टन्सी किती आहे आपल्याकडे, ते या माध्यमातून महत्त्वाचं आहे. पत्रकारिता आज आयाम बदलते आहे, पत्रकारिता मोठी होती आहे, परंतु ही पत्रकारिता मोठी होत असताना
कोण ऑथराइज कोण अनऑथराइज हे समजण्याच्या पलीकडे झालेला आहे। आपण जर स्वतःला पत्रकार म्हणून घेत असू तर ती आपल्याकडे असलेली विचारांची शक्ती आपण समाजाला देऊ शकतो का हे फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे या दर्पणच्या माध्यमातून आणि बाळशास्त्री जांभेकरांना या माध्यमातून अभिवादन करताना जयंतीच्या शुभेच्छा देताना आणि मराठी पत्रकारितेचा हा जो डोलार आहे जो आज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची प्रेरणा प्रत्येकापर्यंत पोहोचवणार आहे तो निश्चित मोठा झाला पाहिजे आणि बाळशास्त्री जांभेकरांनी दिलेला हा विचार तुम्हा आम्हा प्रत्येकामध्ये रुजो आणि आपण पत्रकार होत असताना सगळं मलाच माहिती आहे असं कधी घडू नये। आपण दोन्ही बाजू जाणून घ्याव्यात आणि पत्रकार खऱ्या अर्थानं समाजाचा आरसा असतो हे सिद्ध करावं या दृष्टीने आज बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या सर्व पत्रकारांना, कारण हा आमच्यासाठी आज कोळ्याचाच दिवस आहे फक्त आज कुठेतरी सवड मिळेल, बाकी पत्रकार 24 तास अखंडपणे काम करत असतो आणि त्याचं हे अखंडपणे असलेलं काम असंच सुरू राहो। अजून चालतोची वाट माळा असरे ना, विश्रांती स्थळ केव्हा यायचे कळे ना, उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, हे ध्येय काय असते थांबायचे बहाणे। त्यामुळे आपलं ध्येय न ठेवता आपलं उद्दिष्ट ठेवून पुढे पुढे चालत राहावं या शुभेच्छा मी पत्रकार दिनाच्या निमित्ताने देतो आणि सम्यक आणि पत्रकारिता विभाग मुंबई विद्यापीठ यांच्या वतीने सक्षम ग्रामीण पत्रकार महाराष्ट्र या ट्रेनिंगच्या निमित्ताने आज आम्ही इथे एकत्रित आलो आणि निश्चित सम्यक परिवार हे आमचं कुटुंब राहिलेलं आहे। आनंदजी पवारसाहेब गौरीजी ज्योत्स्नाजी या संपूर्ण व्यक्ती आमच्या आयुष्यात कुटुंब म्हणून प्रेरणा म्हणून आमच्यासाठी नेहमी सोबत असतील। खूप शुभेच्छा देतो आणि ऋणात आहोत आपल्या खूप खूप पत्रकार दिनाच्या शुभेच्छा।